मंगलमय इंडस्ट्रीज चक्की आटा या मॉलचा उद्घाटन सोहळा संपन्न. नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात असलेल्या मंगलमय इंडस्ट्रीज या चक्की आटा मॉलचा उद्घाटन समारंभ गुरुवारी मंगलमय वातावरणात पार पडला. शिव अर्ध नारेश्वरी नाग ज्योतिर्लिंग बिलमाळचे परमपूज्य संत स्वामी अनेकरूपी महाराज यांच्या हस्ते या मंगलमय इंडस्ट्रीज चक्की आटा मॉलचा शुभारंभ करण्यात आला. महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर सर्व भाविक भक्तांना पाहिल्यानंतर बरंच आनंद झालं. प्रॉब्लेम आहे कार्याला यशस्वी प्राप्त व्हावं या आशीर्वादासाठी मी आज या ठिकाणी आलो आणि या ठिकाणी वारकरी संप्रदायातले सर्व भाविक भक्त आणि राजकारणी क्षेत्रातले सर्व भाविक भक्त आणि सर्व माझे या ठिकाणी आलेले सर्व भाविक भक्तांना माझा कोटी कोटी धन्यवाद. सर्व भाविक भक्तांचं प्रेम आणि आनंद पाहिल्यानंतर खरंच महाराष्ट्र भूमी पवित्र आहे आणि पवित्र असल्यामुळेच एवढे साधू संतांचा जन्म होतो. संचालक शंकरराव रामदास वाघ, लक्ष्मण शंकरराव वाघ, गौरव शंकरराव वाघ यांनी ग्राहकांच्या सेवेसाठी मंगलमय इंडस्ट्रीज चक्की आटाची सुरुवात केली असून ग्राहकांना उत्तम दर्जाचे बाजरी, नागली, गहू, जाड आणि बारीक रवा, ज्वारी, तांदूळ, मैदा, कुळीद आदी पदार्थांचे पीठ या ठिकाणी मिळणार आहे. यावेळी संचालक शंकरराव वाघ आणि गौरव वाघ यांनी नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीवर आपले मनोगत व्यक्त केले. आज मंगलमय इंडस्ट्रीज या चक्की आटा दुकानचं उद्घाटन आमचे गुरुवर्य आदरणीय परमपूज्य अनेकरूपी महाराज यांच्या हस्ते करण्यात आले. या उद्घाटनासाठी सर्व राजकीय, सामाजिक, शैक्षणिक व धार्मिक सर्व लोक उपस्थित होते. या सर्वांचे मी मंगलमय इंडस्ट्रीजच्या वतीने मनापासून आभार मानतो. आज आमच्या दुकानाची मंगलमय इंडस्ट्री चक्की आटा या दुकानाची ओपनिंग झाली. त्या ओपनिंगसाठी परमपूज्य अनेकरूपी महाराज आले. त्या प्रसंगी आमचे सर्व मित्रपरिवार, भाविक भक्त आणि सर्व मित्रपरिवार आले, त्याबद्दल सर्वांचे आभार. मोनाली शंकरराव वाघ, गौरव शंकरराव वाघ, धर्मेंद्र रामदास वाघ, गणेश धर्मेंद्र वाघ, ऐश्वर्या गौरव वाघ यांनी उपस्थितांचं स्वागत केलं. कार्यक्रम प्रसंगी अनेक ज्येष्ठ मान्यवर व प्रतिष्ठित व्यक्तींनी हजेरी लावली. यावेळी आलेल्या मान्यवरांनी मंगलमय इंडस्ट्रीज मॉलला शुभेच्छा देत आपले मनोगत व्यक्त केले. मी धर्माचार्य निवृत्ती महाराज रायते, अखिल भारतीय वारकरी मंडळ नाशिक जिल्हा अध्यक्ष. आज शंकररावजी वाघ भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे नेते, त्यांनी आज या मंगलमय आटा या दुकानचं ओपनिंग केलं. मी या ठिकाणी वारकरी संप्रदायाच्या वतीनं, उपस्थित सर्वांच्या वतीनं आणि या ठिकाणी स्वामी अनेकरूपीजी महाराज बिलमाळ गुजरात क्षेत्र इथून बाबाजी आले, त्यांनी उद्घाटन केलं आणि कार्यक्रमाची गोड या ठिकाणी अतिशय कार्यक्रमाचा एक धर्मसोहळ्याचं स्वरूप त्या कार्यक्रमाला आलं आणि जिथं धर्मसोहळ्याचं स्वरूप येतं, ज्याला आध्यात्मिक अधिष्ठान असतं, ते कार्य नक्कीच सत्यसंकल्पाचा दाता नारायण म्हणून शंकररावांनी जो प्रयत्न केलेला आहे लोकांची सेवा करण्याचा या दुकानच्या निमित्ताने, तो नक्कीच त्यांचा यशस्वी होईल, त्यांना भरपूर यश प्राप्त हो आणि त्यांच्याकडनं अशीच समाजाची लोकांची सेवा घडत राहो ही मी त्या शुभेच्छा देतो. भागवत बाबा बोरस्ते मंडल अध्यक्ष, या मंगलमय जो आटा आहे याच्याकरता उद्घाटन झालं आहे. अनेक रुपये महाराज माननीय बिलमाळचे येऊन गेले, त्यांनी उद्घाटन केलं. अतिशय सुंदर प्रकारचं काम या ठिकाणी आहे. त्याचं कारण आहे, लोकांना आता वेगळ्या प्रकारची पीठं पाहिजे, त्यामुळे नागली असेल, गहू असेल, बाजरी असेल, ज्वारी असेल, अनेक प्रकारचे वेगवेगळे पीठं मिळणं गरजेचं आहे. रेडी टू ईट लोकांना सुरुवात झाली, त्याच्यामुळे रेडी सगळं मिळावं या दृष्टीने शंकररावांनी न सोळखले आमचे मित्र शंकरराव वाघ यांनी हा मॉल चालू करून अतिशय चांगले लोकांच्या सोयी सुविधा केल्या, त्याबद्दल त्यांना संपूर्ण शुभेच्छा. सगळ्यांना दीर्घायुष्य लाभो आणि अशाच प्रकारचं आरोग्य धन संपदा या अन्नातून लाभो हीच ईश्वरचरणी पाहतो. मी सुधीर
केंजळे जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी नाशिक। आज मंगलमय आटा या मॉलच्या उद्घाटन प्रसंगी मी उपस्थित आहे। या मंगलमय आटा जे मॉल उभं केलेलं आहे त्याचं जे उत्पादन केंद्र आहे त्या उत्पादन केंद्राला खादी व ग्रामोद्योगकडून अर्थसहाय्य मिळालेलं आहे आणि आमचा उद्देश असा आहे की ग्रामीण भागामध्ये जास्तीत जास्त लोकांना रोजगार उपलब्ध व्हावा आणि शंकरराव साहेबांनी या उपक्रमाला मोठ्या प्रमाणावरती प्रचार आणि प्रसिद्धी दिलेली आहे आणि निश्चितपणे आमचा जो उद्देश आहे ग्रामीण भागात रोजगार निर्मितीचा तो त्यांच्या माध्यमातून सफल होण्यास मदत होईल। तर मी हे युनिट अतिशय चांगल्या प्रकारे चालावं व जास्तीत जास्त लोकांना रोजगार मिळावा तसेच इतर तरुणांनीसुद्धा याच्यातून प्रेरित होऊन अशा पद्धतीने उद्योग उभा करण्याचा प्रयत्न करावा अशी मी इच्छा व्यक्त करतो। तेव्हा निफाड शहरातील नागरिकांनी एकदा तरी या मॉलला भेट देण्याचं आवाहन संचालक शंकर वाघ यांनी केलंय। नाशिक लोकशाही न्यूज ब्यूरो रिपोर्ट नाशिक।